नमस्कार, कथेचे नाव आहे जीवनाची भरती होती। एकदा समुद्र किनाऱ्यावर एक छोटासा मुलगा खेळत होता आणि अचानक समुद्राची एक छोटीशी लाट येते आणि त्या लाटेबरोबर या मुलाची एक चप्पल वाहून जाते। तो मुलगा वाळूवर लिहितो, समुद्र चोर आहे। त्यानंतर त्याच समुद्र किनाऱ्यावर दुसऱ्या बाजूला मासे पकडणारा एक माणूस असतो आणि त्याला त्या दिवशी खूप मासे मिळतात आणि त्याचं खूपच त्या ठिकाणी उत्पन्न वाढतं। मग तो माणूस त्या ठिकाणी वाळूवर लिहितो की समुद्र पालन करता आहे। त्यानंतर काही दिवसानंतर त्या समुद्रामध्ये एका युवकाचा बुडून मृत्यू होतो आणि त्या मुलाची आई वाळूवर लिहिते, समुद्र खुनी आहे। असेच काही दिवस जातात आणि त्या समुद्र किनाऱ्यावरून एक अतिशय गरीब माणूस फिरत असतो आणि फिरता फिरता त्या माणसाला एका मोठ्या शिंपल्यामध्ये एक अनमोल असा मोती सापडतो आणि मग तो म्हातारा माणूस त्या ठिकाणी समुद्राच्या वाळूवर लिहितो की समुद्र दाता आहे। आणि मग अचानक एक मोठी लाट येते आणि त्या लाटेमध्ये हे सर्व लिहिलेलं पुसून जातं आणि कोणी काही म्हणू द्या, परंतु समुद्र हा आपल्या लाटांमध्ये मस्त असतो। समुद्र स्वतःची भरती आणि ओहोटी हा स्वतः सिद्ध करत असतो। जीवनामध्ये मनुष्याला देखील अनेक अडचणी येतील, अनेक लोक नावं ठेवतील, अनेक लोक विरोध करतील, कोणी काही का म्हणेना, परंतु आपण आपल्या आयुष्याचे निर्णय मात्र आपण स्वतःच घ्यायचे असतात। कोणाच्याही बोलण्याकडे आपण लक्ष द्यायचं नसतं आणि आपलं आयुष्य आपल्याच मस्तीमध्ये आपण घालवायचं असतं। जीवन जगत असताना अनेक अडचणी येतील, परंतु या अडचणीमध्येही आपण विचलित न होता स्थितप्रज्ञपणे राहून जो मार्ग काढतो आणि जो जगण्यातला आनंद शोधतो तोच आनंदी जीवन जगू शकतो। आपल्या आयुष्यामध्ये सुखदुःखाच्या कितीही भरती आणि ओहोटी आल्या तरी देखील आपण त्या ठिकाणी विचलित न होता त्या आपल्याला जर अथांग समुद्र व्हायचा असेल तर आपण देखील आपल्या जीवनाचा मार्ग आपणच काढला पाहिजे। आपल्या आयुष्याचे निर्णय हे आपणच घेतले पाहिजे। त्यासाठी कोणाच्याही विचारांवर आपण अवलंबून राहता कामा नये आणि आपण आपल्या निर्णयावर ठाम राहिलं पाहिजे। धन्यवाद।